इन अ ट्युजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सो अशी काही काही खूप मस्त मस्त उदाहरणं रिसर्च पेपरमधनं येतात आणि होपफुली तुम्ही सगळ्यांनी विचार करायला सुरुवात केला असेल मी तुम्हाला ग्रुपवर असंही टाकलं होतं की तुमच्या ग्रुपवर तुमच्या वर्गातली जी मुलं जॉईन झाली नाही आहेत आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे अशा मुलांना तात्काळ ग्रुपवर जॉईन व्हायला सांगा सो so, होपफुली यू आर डुईंग दॅट तुम्ही त्यांना प्रयत्न करताय जॉईन करून घेण्याचा <coughs> किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला लावण्याचं था। था। त्यांना लिंक पाठवण्याचं सो शुड बी स्टार्ट टुडे सेशन आणि मग नंतर आपण रिसर्च पेपरवर बोलूया ओके सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द जनरल डेप्रिवेशन ऑफ विमेन म्हणजे कशाप्रकारे निग्लेक्शन होतं विमेनकडे किंवा कशाप्रकारे त्यांना आपण असं म्हणू की खाली ढकललं जातं Hmm? त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विवंचना त्रास देते सो विवंचना इज अ डेप्रिवेशन सो फर्स्ट इन हेल्थ सेक्टर टू मेन विमेन्स हेल्थ इज मोर निग्लेक्टेड बाय द सोसायटी अँड स्टेट जनरली आपण बघितलंच का गेल्या वेळी लास्ट मध्ये म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की पूर्वापार असं चालत आलाय की पहिल्यांदा मोठ्यांना खाऊ घालाय मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खाऊ घालायचं आणि मग उरलं तर मला किंवा जर जा काही झालं तर घरगुती काहीतरी उपचार करायचे छोटस काहीतरी इकडे इकडे आणि काही नाही दॅन आर गुड टू गो कारण तुम्हाला काम थांबवता येत नाही अशा प्रकारची खूप ट्रेडिशनल उदाहरणं आपल्याकडे सो जशा ट्रेडिशन्स काही छान आणि चांगल्याही असतात तर तशा ह्या काही ट्रेडिशन्स वाईट पण आणि त्यामुळे जनरली असं होतं की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या हेल्थकडे निग्लेक्ट होतं सेकंडली एज्युकेशनमध्ये मला काही उदाहरणं जी खाली दिसणार आहेत त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की एज्युकेशन अँड मध्ये आपल्याला फार मोठा भेदभाव दिसून येतो इव्हन इन टू थाउजंड सेवन एट फॉर्टी थ्री पर्सेंट रुरल वुमेन वेअर इलिटरेट दिस हॅज इम्प्रूव्ह टू फिफ्टी एट पॉईंट सेवन फाईव्ह इन टू थाउजंड इलेव्हन मोर दॅन हाफ ऑफ एस सी अँड एस टी विमेन इज इन रुरल इंडिया आर इलिटरेट याला ना कवर्ड डिस्क्रिमिनेशन किंवा डबल डिस्क्रिमिनेशन असंही म्हटलं जातं किंवा ज्याला आपण म्हणतो ना लेअर्ड डिस्क्रिमिनेशन की, की, uh, की पहिल्यांदा तर तुम्ही मे बी बॅकवर्ड कॅटेगरी म्हटलं जातं आपल्याकडे रिझर्व कॅटेगरी त्या कॅटेगरीच्या ग्रुप अंडर फॉल करता सो दॅट मस्ट बी एस सी एस टी ओबीसी इन एनी वे मायनॉरिटी आणि त्याच्यानंतर तुम्ही रुरल इंडियातल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या आपण असा विचार करा ग्रामीण भागातले नुसते दापोलीत राहणारे लोक तुम्हाला असं विचार करा की दापोलीत राहणारे लोक जनरली असत तो काय गावातलाय म्हणजे कुठला गावातला असू शकतो फार तर आसपासच्या छोट्या गावातला पण गावातला दापोली म्हणजे शहर डझन दॅट हॅपन कुणी तुम्ही अनुभवायला घेतलं नाहीये का सो म्हणजे आयदर वे ऑलरेडी तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये कन्सिडर केल्या जाणाऱ्या कॅटेगरीत येता मग तुम्ही अर्बन नाही रुरल एरियात येता आणि मग तुम्ही विमेन पण आहात त्यातही त्यातही प्रेफरेन्शियल मेन आहेत पण तुम्ही विमेन आहात म्हटल्यावरती तुम्ही जास्त डिस्क्रिमिनेट होता तुमच्याबद्दल जास्तीत जास्त असमानता दिसून येते सो दॅट इज तुम्ही बघू शकता मोर दॅन हाफ म्हणजे फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त रुरल विमेन फ्रॉम एस सी अँड एस टी कॅटेगरी इलिटरेट सेकंडली देर इज ट्वेंटी पर्सेंटेज पॉइंट लिटरसी गॅप बिटवीन मेन अँड विमेन इन रुरल इंडिया सो जर समजा बघितलं तर पुरुष आणि स्त्रिया यांच्या सॉरी लिटरसीचं पर्सेंटेज बघितलं तर वीस टक्क्यांनी फरक दिसून येतो म्हणजे केवढा मोठा फरक आहे जर शंभर पैकी ऐंशी टक्के लोक साक्षर होत असतील पुरुष तर स्त्रिया शंभर पैकी साठच होतात दॅट्स अ ह्यूज कॅप ग्रॉस एनरोलमेंट रेशो दॅट इज जीई आर ऑफ गर्ल्स हॅज इम्प्रुवड कन्सिडरेबली इन द रिसेंट पास्ट द नेट एनरोलमेंट रेशो आर अमंग ओबीसी अँड मुस्लिम गर्ल्स इज बिलो फिफ्टी पर्सेंट बट ओबीसी आणि मुस्लिम गर्ल्समध्ये मायनॉरिटी गर्ल्समध्ये आर uh, म्हणजे नेट एनरोलमेंट रेशो मात्र आपल्याला पन्नास टक्क्याहून कमी दिसतो ओके जेंडर डिस्पॅरिटी इन नेट अटेंडन्स रेशो दॅट इज एन आर इज मोर इन रुरल जेव्हा आपण रुरल अर्बन एरिया कम्पेअर करतो त्या रुरल एरियामध्ये नेट अटेंडन्स रेशो म्हणजे ओव्हरऑल तुम्ही किती अटेंड केली आहे शाळा याबाबतीत खूप मोठी जेंडर डिस्पॅरिटी म्हणजे जेंडर मधली गॅप दिसते कदाचित मुलं जास्त अटेंड करतायत मुली कमी अटेंड करतायत कारण असं होतं मी तुम्हाला एक उदाहरण विचारते एक घर आहे जिथे आई बाबा एक मुलगा आणि एक मुलगी ओके आणि जर समजा त्यांना असं झालं की आईला कामाला जायला लागतंय बाबांना कामाला जायला लागतंय आणि घरात एक आणखीन छोटं बाळ आहे सो आई बाबा एक मुलगा एक मुलगी समन्वयाचे आणि जवळजवळ समन्वयाचे आणि एक छोटूस बाळ सो आईला बाहेर जायला लागलं काही कारणाने सो तिला बाळाला सांभाळता येत नाहीये तर मग आता हे बाळ सांभाळायची जबाबदारी मुलग्यावर असेल की मुलीवर घरातल्या मेल और फीमेल फीमेल, फीमेल।, फीमेल। का असेल तसं काही अंदाज तुम्हाला काय बरोबर वाटतं कुणावर असली पाहिजे मुलगा कि मुलगी 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 मुलगा का म्हणजे मुलगा तर का मुलगी तर का प्रश्न असाच आहे Anybody, uh, तुम्ही ज्यांनी ज्यांनी मला मुलगी कारण मुलगी कामासाठी बाहेर पडणार म्हणून okay, ओके पण सेम शाळेत जायचंय त्यांना म्हणजे बेसिक गोष्ट सांगते कामा मी कामासाठी मुलगा मुलगी दोघही बाहेर पडू शकतात राईट किती छान स्वाती मला माहितीये वर सांगतेस तू त्यामुळे मी सगळ्यांना सांगते तिचं म्हणणं आहे की, की मानसिकता झाली तसे कि जर मुलांना सांभाळायचं तर आईने सांभाळलं पाहिजे रिसेंटली मी आय नॉट प्रमोटिंग एनी चॅनल पण तुम्ही फिल्टर कॉपी किंवा अशा मधली चॅनल बघितली आहेत का हो शिवानी सॉरी सॉरी येस खूप कमी लोक असतील तुम्हाला लक्षात येईल की आज सोसायटी किंवा समाज ज्याला आपण म्हणतो तो किती वेगळ्या पद्धतीवर आहे ज्यांनी ज्यांनी मुलगी असं म्हटलं किंवा ज्यांनी ज्यांनी मुलगा असं म्हटलं हे दोन्हींचं काम आहे देन देर माइट बी कॉम्प्रोमाइज की आज मी सांभाळते उद्या तू सांभाळ तर मुलाला पण सांभाळलं पाहिजे अर्थात दोन्ही हे उत्तर गरजेचं आहे की दोघांपैकी एक कुणाची प्रायोरिटी वाईज जास्त गरजेचं आहे पण डझंट मीन की ती मुलगी आहे म्हणून तिने घरात राहून मुलाला किंवा बाळाला सांभाळलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना आज वाटत होत ना की मुलगी बघा आपण आपल्या किती मानसिकतेचा भाग बनवून गेलोय ओके तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला आणखीन एक स्टोरी सांगेन विच इज व्हेरी नियरर टू माय हार्ट खूप जवळची उदाहरण म्हणून पण ती नंतर जेव्हा वेळ होईल तेव्हा ओके सो होपफुली तुमच्या लक्षात येत असेल की अशाच प्रकारे शाळांमध्ये पण होतं की जर समजा घरी थांबायची वेळ आली किंवा समजा खूप सेम प्रश्न साधाच आज दोन भाकऱ्या थापायच्यात घरात मुलगा पण आहे आहे कुणाला सांगितलं जाईल मुलीला सांगितलं जाईल का मुलाला सेम हात नाहीयेत का मुलाला ते काम करण्यात कमी पण वाटतो मग खाण्यात कसं नाही कमी पण वाटत सी मी आय एम नॉट प्रमोटिंग फेमिनिझम ऑर एनीथिंग आय एम प्रमोटिंग इक्वॅलिटी इन अ वे सोशल इक्वॅलिटी तुम्ही समाजात राहून असं कोणतं वेगळं मशीन आहे का रे की आ, आ, की असं म्हणू आपण की मुलीकडे ते मशीन आहे तिच्या तिला बसवलेलं आणि त्याच्यामुळे शी कॅन डू स्वयंपाक ती, ती, ती खूप चांगल्या प्रकारे स्वयंपाक करू शकते असं आहे का काही असं नाही आहे तिलाही सेम प्रकारची फिजिकॅलिटी आहे जेवणाच्या बाबतीत तिलाही खायला आवडतं करायला मे बी काहींना आवडतं मे बी काहींना आवडत नसेल पण तुम्ही जर बघितलेत तर जगातले सगळ्यात मोठे सगळ्यात भारी भारी शेफ्स अर्थात हॉस्टेल सॉरी हॉटेल्सचे जे कुक असतात शेफ्स ते सगळेच्या सगळे सगळे नाही म्हणत मी पण मोठ्यात मोठ्या पर्सेंटेज वरती पुरुष दिसून येतात हे लोक घरी भाकरी थापतात का आयम नॉट आस्किंग हे असं करतात का पण मग आपण आपला विचार बदलला पाहिजे हे आज घडतय उद्या तुमच्या घरात येणारी स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा ते सगळेच जण तुम्ही सगळेजण नव्या पिढीचे लोक आहात सो so, जुनी मानसिकता ज्यात कुणावर तरी अन्याय होतोय ती आपण बदलली नाही तर आपले डायनोसोर्स होतील नो वाय आय सेंग डायनोसॉर्स होते तुम्हाला माहितीये आपल्या आधी आपल्या पृथ्वीवरती डायनोसॉर्स राहत होते बरोबर ना किती शे तरी किती हजार तरी वर्षांपूर्वी मग yes, ते वेग जे डायनोसोर येस ते जे डायनोसोर्स होते कसं झालं पृथ्वी हळूहळू डेव्हलप होत होती ना वेगवेगळ्या प्रकारासाठी ज्याला आपण अडॅप्टेबिलिटी म्हणतो म्हणजे तयार होणं एका माणसाच्या किंवा एका प्राण्याच्या जन्मासाठी त्यामुळे हळूहळू भूकंप होत आहेत खंड जोडली जात आहेत जे काही होत होतं ते ओके आणि त्यामुळे ते जे भूकंप होत होते आता हे जे डायनेसोर होते तुम्हाला तुम्ही बघितलं असेल खूप लोकांनी ज्युरासिक पार्क सारख्या मूवी बघितल्या असतील किंवा असं सो त्यांची हाईट विड्थ ही इतकी मोठी होती खूप लांब खूप उंच खूप काय म्हणू आपण त्याला लार्जर क्रिएचर खूप मोठ प्रकार हुं? त्यांची लांब मान काटे असलेली शेपूट मोठी आणि वॉट एव्हर इट इज जे काही असेल ते हम्म तर या अशा प्रकारच्या ना जेव्हा पृथ्वीवर भूकंप होतोय म्हणा पूर येतोय म्हणा तेव्हा स्वतःला लपवता आलं नाही आणि त्यामुळे काय झालं माहितीये का, का? त्यामुळे ते ना एक्स्टिंग झाले म्हणजे पृथ्वीवरून नष्ट झाली त्यांची प्रजाती येते मी तुम्हाला एन्व्हायरमेंट शिकवत नाहीये डोंट वरी अबाउट इट मी तुम्हाला काय शिकवते काय झालं का नक्की सो त्यांची जी प्रजाती होती ती एक्स्टिंग झाली ओव्हरऑल पृथ्वीवरनं कारण ते काळानुरूप बदलले नाही आपण माणस पूर्वी आ, एप होतो एप म्हणजे माकडाचाच थोडा आपण असं म्हणू वर्जन बेटर वर्जन बरोबर आज नाही होत आज होमोसेपियन माणसं बरोबर ज्याला ज्याला शेपटी नाही आहे पूर्वी होती म्हणजे आपणही काळानुरूप बदलत गेलो मग आपलं माइंडसेट माकडाचं नाही राहिलं पाहिजे माणसाचं झालं पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे आपल्याला काळानुरूप रिव्होल्युशन अर्थात सॉरी uh, इव्होलूशन अर्थात उत्क्रांती घडवून आणली पाहिजे स्वतः होपफुली मी काय म्हणते ते तुम्हाला कळलं असेल अदरवाईज तुम्हाला माहितीये का मगर पाली कासव हे सगळे डायनेसोरच्या काळातले प्राणी आहेत आणि ते आजपर्यंत टिकून राहिलेत कारण त्यांनी काळानुरूप स्वतःला बदललं डायनेसोर काही प्रजातीचे बदलू शकले नाहीत सो ते एक्स्टिंक्ट झाले जे लोक नव्या बदलणाऱ्या काळाप्रमाणे विचार बदलत नाहीत ते लोक एक्स्टिंक्ट होण्याची भीती जास्त वाढते सो बघा तुम्ही बदललेला विचार तुमच्या काय म्हणू मानव जातीला आणि इथे जाती धर्म म्हणत नाही आम्ही मानवजाती दॅट इज ह्युमन रेस माणूस प्रणाली याना वाचवू शकतो सो नाव इट्स अ ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी अपॉन युअर शोल्डर्स राईट सो लास्ट वन इज टू थाउजंड सेवन एट मोर नंबर ऑफ गर्ल्स वेअर आउट ऑफ स्कूल्टी वन पॉईंट एट पर्सेंट गर्ल्स देन द नंबर ऑफ बॉईज दॅट इज सिक्सटीन पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजे शाळेतून काढून टाकल्याचं जे म्हणजे शाळेने नाही काढून टाकल्याचं तर पालकांनी शाळेतून नाव कमी केलं अशी जी क्रायटेरिया असते त्यातल्या मुलींची संख्या ही जवळजवळ बावीस टक्के होती मुलांची जवळजवळ सतरा टक्के सो so, त्यातही मुली पुढे आहेत एकदम इन टू थाउजंड इलेव्हन इट इज इम्प्रूव्ह टू द दर्सेंट ऑफ गर्ल्स अँड फोर्टीन पर्सेंट ऑफ बॉय दोन्ही प्रकारे चांगलं झालं पण की दो, दो कमी टू थाउजंड इलेव्हन पण स्टिल आपण बघू शकतो मुलींचं प्रमाण जास्त आहे मुलांचं कमी ऑलरेडी जर तुम्ही वर्गात बघितलं तर आपल्या नाही बेसिकली आपल्या कॉलेजच्या क्लासेसमध्ये नाही पण ओव्हरऑल खूप साऱ्या क्लासेसमध्ये अशी कंडिशन असते खूप साऱ्या शाळांमध्ये अशी कंडिशन असते की मुलं जास्त असतात मुली कमी असतात वर्गात मीन इयर्स ऑफ स्कूलिंग फॉर बॉईज वॉज हायर दॅन द गर्ल्स म्हणजे ऍव्हरेज जर मुलांचं बघितलं तर मुलं किती एव्हरेज शिक्षण घेतात हे जी इयर्स मीन इयर्स असतात त्याला ऍव्हरेज इयर्स ऑफ स्कूलिंग असं म्हटलं जातं ते मुलांसाठी खूप जास्त होतं आणि मुलींसाठी ते कमी होतं म्हणजे मुली कमी काळ शिक्षण घेतात मुलं जास्त काळ शिक्षण घेतात का मुली जास्त हुशार आहेत म्हणून वेल well, सम वन विथ प्युअर फेमिन इस्टिट्यूड वूड से येस गर्ल्स आर स्मार्टर पण त्यांना सेम प्रकारच्या शिक्षणाची गरज असते आणि म्हणून मी असं म्हणेन की दोघांनाही समान मिन इयर्स ऑफ स्कूलिंग असलेच पाहिजे द पॉइंट्स अबाउ शो दॅट इंडिया हॅज अ लॉंग वे टू गो ॲज फार ॲज रिअलाइझिंग द राईट टू एज्युकेशन इस्पेशली वेन गर्ल्स आर कन्सर्न एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरीच्या बाबतीत आपण तर म्हणतोच पुन्हा एकदा सेम प्रश्न बघा Uh, समजा एक नोकरी आहे आणि असं आहे की मुलाला पण मिळेल घरातल्या मुलीला पण मिळेल कुणाचं नाव प्रमोट केलं जातं मुलाचं कि मुलीच दोघांच पण लेट्स लेट्स नॉट बी लाईक दॅट याला डिप्लोमसी म्हणतात आणि डिप्लोमसी ने नेवर वर्क्स इन सोसायटी मुलीच मुलीच ओके okay? आणखीन कोणाचं काही मत आहे आय गेस आपल्याशी चॅट करणारे जे स्टुडंट आहेत ते जास्त ऑनेस्ट आहेत असं आपण म्हणूया कारण बाकीचे उत्तर देत नाहीत आणि एकटी उत्तर किती देणार सगळ्यांसाठी लेट्स फेस इट वुड बी की आपल्याला मुलाचं नाव प्रमोट केलं जाईल आणि केलं जातं तुम्ही तुम्ही हे ऑब्झर्व करा तुम्हाला जे रिसर्च पेपर करायचे आहेत ना त्यात हेच ऑब्झर्व करायचंय की समजा गर्ल्स okay, हो बरंच आहे बरं बरं काय मला पप्पांनी पाठवलेन नाही मी ओके आय थिंक वी शुड स्टॉप सम डिस्कशन ओव्हरियर तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता डायरेक्टली अबाउट दाय पण असा विचार करा की असं खूपदा होतं आणि दिस इज हॅपनिंग व्हेरी फ्रिक्वेंटली की जर समजा कुठल्याही तत्वावर तुम्हाला जॉब मिळणार असेल असा विचार केला जातो बघा नुपूर आता तुला हे लॉजिक आहे का कारण तू मुलीचं असं म्हणली होतीस म्हणून आय एम नॉट टार्गेटिंग यू ओके ऍट ऑल पण असा विचार करून बघा की मुलीचं लग्न होईल बरोबर आहे मग ती सासरी जाईल तिच्या बरोबर तिचा पगारही सासरी जाईल मुलाचं मात्र लग्न होईल तो घरीच राहील आणि त्याचा पगार आपल्याकडे येत राहील दिस इज काइंड ऑफ माइंडसेट वी हॅव आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्या पोर्शनमध्ये ओव्हरऑल वी आर लेटिंग देम गो कुठल्याही प्रकारे मुलीला नेहमी असं परक्याचं धन काइंड ऑफ ट्रीट केलं जातं फ्रॉम द बिगिनिंग अँड आय एम नॉट सेंग दॅट हॅज हॅपन्ड विथ मी इट्स नॉट माय पर्सनल एक्सपिरियन्स ओके मी ओव्हरऑल आणि म्हणूनच म्हटलं रिसर्च पेपर करताना मला माझा एक्सपिरियन्स मांडायचा नसतोच कधी कधीच नाही मला पूर्ण ओव्हरऑल डेटा लक्षात घेऊन एक्सपिरियन्स म्हणजे असा विचार करा तुम्ही जेव्हा रिसर्च पेपर कराल तेव्हा दिस काइंड ऑफ थिंग्स शुड बी देअर की हे हे सगळं मी लिहितेय आणि त्याच्यावरून मी म्हणू शकते की विमेनची कंडिशन एज्युकेशन मध्ये अजूनही बेटर ऑफ होऊ शकते आता वर्स आहे सो so, हे जे आहे ना हे तुमच्या रिसर्चचं कन्क्लुजन असू शकतं हे नाही डेफिनेटली याची कॉपी पेस्ट करू नका पण अशा प्रकारचं कन्क्लुजन असतं आणि त्यासाठी तुम्हाला जे डेटा अनालिसिस किंवा कलेक्शन करायला लागतं ते हे असतं सो so, होपफुली मी तुम्हाला अंदाज देते काय रिसर्च पेपर असतं त्याचा ओके सी अबाउट एम्प्लॉयमेंट इट इज ऑलवेज फेल्ड अँड रिझल्टेड दॅट पुअर एज्युकेशन हॅज रिझल्ट वीकर पोझिशन ऑफ अ विमेन इन एम्प्लॉयमेंट जेव्हा मुलींकडे कमी एज्युकेशन असतं तेव्हा त्यांना वीकर पोझिशनवर काम करायला लागतं अँड इट्स ट्रू फॉर बोथ विमेन अँड मेन का असं म्हटलं जातं फर्स्टली देर इज हायर रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन द विमेन ऍज कम्पेअर टू मेन सो स्त्री आणि पुरुष यांच्यात जर कम्पेअर केलं तर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब नसण्याचा जो रेट आहे तो मुलींमध्ये जास्त आहे मुलांच्या मध्ये मोर विमेन आर इन्वॉल्ड इन द लेबर फोर्स इन रुरल एरियाज सजेस्टिंग पुअरर लेवल्स ऑफ लेवल्स ऑफ अँड ऍक्सेस टू एज्युकेशन तुम्ही असा विचार करा या ज्या समस्या अगेन दे कॅन बी युअर टॉपिक ऑफ रिसर्च मोर विमेन हे लेबर फोर्स मध्ये रुरल एरिया मध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये असा बोला गया है है लेबर फोर्स ज्यादा एक्ट करता है, ज्यादा होता है लेकिन उनको एज्युकेशन कम है तो वीकर पोजिशन पे काम करना पड़ता है दे माईट नॉट बी ऑफिसर्स बट फील्ड वर्कर्स दे माईट नॉट बी मुकादम्स बट मुकादम यू नो राईट द मॅनेजर फॉर कन्स्ट्रक्शन साईट बट कॅन डू द कन्स्ट्रक्शन वर्क

अनमॅरिड आहेत मग त्या मॅरिड होतील मग त्यांना मॅटर्निटी लीव्ह द्यायला लागेल त्याच्याबरोबर मॅटर्निटीसाठी लागणारं कंपनसेशन द्यायला लागेल मग कंपनीचा तोटा होईल का अशा खूपदा विचार पूर्वी केले जायचे आणि जेव्हा सेंट्रलाइज पद्धतीने इंटरव्ह्यू किंवा परीक्षा असा हे नव्हता तेव्हा खूपदा मेन वेअर प्रिफर्ड ओव्हर विमेन फॉर द जॉब मग त्यांच्याकडून कामाची तितकी क्वालिटी असली नसली तरी जस्ट द क्वालिफिकेशन वॉज दे आर मेन

त्यांना प्रमोशन मिळण्याचा रेट स्लो असतो आणि त्यांच्या अपॉर्च्युनिटीज अनइक्वल असतात इथ मेनच्या मध्ये पार्टिसिपेशन ऑफ विमेन इन मॅनेजमेंट इज व्हेरी वीक तर प्रत्येक जो अभ्यासक आहे त्याने असं म्हटलं की मॅनेजमेंट बाय विमेन इज व्हेरी स्मार्टर अँड व्हेरी एफिशियंट कारण त्यांना मल्टीटास्किंग एबिलिटी असते पण जनरल लेव्हलवरती मॅनेजमेंटमध्ये विचारताना त्यांना बेसिक लोअर लेव्हलचं काम देण्याची प्रथा असल्यामुळे त्यांचं मॅनेजमेंट मधलं काम खूप छोटं असतं तुम्ही बघता तर अजूनही आपल्याला जे लीडर आहेत म्हणजे कंपनीजचे एंटरप्रेन्युअर्स हेड सीईओ यामध्ये एखादी विमेनचं नाव आलं की ते गौरवानं घेतलं जातं इट्स गुड थिंग उनको बहुत सराया जाता है लेकिन हम ऐसा मेन को तो नहीं करते क्योंकि हमें एक एक्झाम्पल सेट करणार पडताय की देखो वीमेन कॅन रिच देअर दे कॅन डू दॅट यू हॅव हर्ड अबाउट सुधा सुधामूर्ती यू हॅव हर्ड अबाउट इंद्रानुई चंदा कोचर अँड सो मेनी पीपल हू हॅव रिचड टू द टॉप मोस्ट राईट सो या प्रकारच्या गोष्टी होणं हे गरजेचं असतं बट द ट्रॅडिशनल रोल ऑफ वीमेन ॲज हाऊस मेकर्स निगेटिवली अफेक्ट्स द सिलेक्शन ऑफ करिअर्स ऑन पार्ट ऑफ वीमेन अँड सिलेक्शन ऑफ विमेन ऑन पार्ट ऑफ एम्प्लॉयर्स असा विचार करा फायर फायटर तुम्हाला माहितीये म्हणजे फायर फायटर म्हणजे काय राईट yes, right, फायर फायटर म्हणजे ज्याला आपण अग्निशामक दलाचा अधिकारी किंवा अग्निशामक दलाचा फायटर जो आग विझवण्यासाठी जातो तुम्ही रिसेंटली एका सॅनिटेशन वेअरची ही फायर फायटरची ऍड बघितली असेल कदाचित ती म्हणते मी कुठचाही जॉब करायला तयार आहे कारण फायर फायटिंग मध्ये जर जॉब अपॉर्च्युनिटी आली तर कुणासाठी ती असेल मेन की विमेन डोंट से बोथ कोणाला जास्त पहिला प्रेफरन्स दिला जाईल असं मी सांगते राईट बिकॉज अवर माइंड सेट इज सेट की जर समजा असं काही हिरोइक काम करायचं असेल देन वी शुड चूज मेन कारण त्यांच्याकडे काय पॉवर आहे त्यांच्याकडे काय अबिलिटी आहे पण कितीतरी आहेतच की आहे हिरकणी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ती रायगडावरून त्या कड्यावरून खाली उतरणारी स्त्री जिने सगळं तेवढा मोठा कडा रात्रीच्या अंधारात पार केला आपण त्याच्याबद्दल मूवी बघितलीय त्याच्याबद्दल कविता होती खुपदा शाळेच्या सिलेबसमध्ये हिरकणी खूप दूरची आहे असा विचार करा म्हणजे दूरची म्हणजे एक काय म्हणून ती आई होती आई म्हणून खाली उतरायचं असं ठरवलं सो इट्स अगेन हाऊस मेकिंग राईट हाऊस मेकर टास्क झाशीची राणी सुलताना रझिया सो असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण खूपदा याच्यावरती फार सोयीस्करित्या अ uh, सोयीस्करित्या इग्नोर करतो

Um, आणि मी तुम्हाला ह्याबद्दलचा पार्ट ऑलरेडी पाठवलायम गुड सो तुम्ही जर बघितलं तर हे कमिशन म्हणजे एन सी डब्ल्यू हे जे कमिशन आहे त्याच्या आधी वीस वर्ष जवळजवळ कमिटी एक एस्टॅब्लिश झाली होती टू स्टडी द स्टेटस ऑफ विमेन इन इंडिया जिला सी एस डब्ल्यू आय असं म्हटलं जातं ओके कमिटी ऑफ कमिटी टू स्टडी द स्टेटस ऑफ विमेन इन इंडिया ओके त्याच्यानंतर वीस वर्षांनी जेव्हा तो रिपोर्ट आला त्याच्यानंतर हे एन डब्ल्यू स्थापन झालं इन जुलै नाईन्टीन नाईन्टी डी मिनिस्ट्री ऑर्गनाइज नॅशनल लेवल कॉन्फरन्स टू एलिसिट द सजेशन्स रिगार्डिंग दिस बिल ओके की अशा प्रकारचं एक कमिटी बसवून नॅशनल लेवलचं कमिशन विमेनसाठी असावं की नाही यासाठी ही कमिटी बसली होती कॉन्फरन्स झाली इन ऑगस्ट ऑगस्ट द द द द गव्हर्नमेंट सेव्हरल अमेंडमेंट्स न्यू टू वेस्ट कमिशन विथ पॉवर ऑफ ऑफ बिल असेंट प्रेसिडेंट ऑन नाईन्टी म्हणजे वट हुकुमाचा कायदा झाला प्रेसिडेंट कडून आणि थर्टीएथ ऑगस्ट नाईन्टीन नाईन्टीला हे नॅशनल कमिशन फॉर विमेन सुरू झालं सो त्या कमिशन मध्ये कोण कोण असतं डेफिनेटली तुम्ही बघितलं असेल आय विल जस्ट से अ चेअरपर्सन जो सेंट्रल गव्हर्नमेंट कडून नॉमिनेट केला गेला असेल पाच मेंबर्स जे ओव्हरऑल uh, ज्यांच्याकडे या विषयावर काम करण्याची uh, विगरिटी इच्छाशक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायजेशन्स मध्ये काम केल्याचा एक्सपिरियन्स जे सोशल हेल्थ केअर सोशल वेलफेअर एज्युकेशन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींमधले लोक असले पाहिजेत पाच मेंबरपैकी ऍटलीस्ट वन मेंबर शाल बी फ्रॉम अमंगस्ट पर्सन्स बिलॉंगिंग टू एस सी अँड एस टी पाचपैकी किमान त्याच्यानंतर पुढे बघितलं तर एक एक्सपर्ट आणि एक मेंबर सेक्रेटरी टू बी नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट एक एक्सपर्ट असला पाहिजे मॅनेजमेंट फील्ड मधला आणि एक असेल एक ऑफिसर जो सिव्हिल सर्व्हिसेस ऑफ द युनियन म्हणजे एमपीएससी युपीएससी यातला ऑफिसर असला पाहिजे सो so, अशा प्रकारे ओव्हरऑल कमिटी बनते आणि त्यांची त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इकॉनॉमिक पॉलिटिकल एम्पावरमेंट करणं विमेनसाठी त्यासाठी कन कोणत्या प्रकारच्या पॉलिसीज हव्यात ते बघणं व्हायलेशन प्रिवे सॉरी व्हायलन्स प्रिव्हेंट कसा करता येईल कुठल्याही प्रकारे डिसएडवांटेज वुमन आहेत त्यांची जी अशी कंडिशन आहे ती कशी इम्प्रूव्ह करता येईल आणि कुठल्याही प्रकारे इनडिस रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन कशा प्रकारे थांबवता येईल मी जर हे सगळं बघितलं तर इट्स अ पॉवर प्ले इन अ वे आपण असं म्हणू शकतो की शक्तीसाठी केला गेलेला प्रयत्न आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या वागण्यावर विचार केला पाहिजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही मला क्लासच्या एंडला किंवा उद्याला ह्याचं उत्तर देऊ शकता एक मुलगी आजकाल डेट्स होतात राईट तसं लग्नाच्या मुलाला बघायला त्यांनी हॉटेलमध्ये बाहेर भेटायचं ठरवलं कॅफेमध्ये ओके कॅफेमध्ये गेल्यावरती मला वाटतं मी कदाचित बीकॉम एफ आय बी कॉम लास्ट इयरच्या मुलांना हा ही हा विषय सांगितला असे मला आठवत नाहीये पण तिकडे गेल्यावरती खूप छान बोलणं झालं मुलगा वॉज लिबरल त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो अतिशय लिबरल होता लिबरल म्हणजे स्वातंत्र्य स्वतंत्र वृत्तीचा त्याचं म्हणणं होतं की ओके कुल मला काहीच प्रॉब्लेम नाही मला सगळं खाऊन चालतं सगळं घालून चालतं काही प्रॉब्लेम नाही वगैरे वगैरे ती ऐकत होती तो म्हणला तू काही कर तुला शिकायचं असेल तर शिक तुला नोकरी करायची असेल तर नोकरी कर तुला कुठल्याही प्रकारे जगायचंय तसं जग माझी फुल परमिशन आहे तुला काय म्हणलं तो तुला काय करायचंय ते कर काय शिकायचंय ते शिक कुठे जॉब करायचंय काय करायचंय तुला जॉब करायला माझ्या घरच्यांची नि माझी परमिशनच आहे फुल ओके आणि त्यानंतर असं झालं की त्याचं घर नोकरी सगळं फार चांगलं असताना ती मुलगी त्याला नकार देऊन घरी निघून आली तिने नकार का दिला तुमच्यातल्या फक्त मुलींनी नाही मुलांनी पण मला उत्तर द्यायचं आहे ओके आणि वी विल टॉक अबाउट इट आधी आपण पुढच्या सेक्शनची इंट्रोडक्शन बघूया जी ऑब्विसली चिल्ड्रनसाठी आहे देर आर फोर हंड्रेड अँड फोर्टी फोर मिलियन अप्रॉक्सिमेटली चिल्ड्रन इन इंडिया अंडर द एज ऑफ एटीन इयर्स आणि म्हणूनच हे सगळं पुढच्या आपल्या वर्कफोर्सचा भाग होणार आहे म्हणजे आप पुढच्या आपल्या कामाच्या एरियाचा म्हणजे ही लोक पुढे जाऊन डेमोग्राफिक डिव्हिडंड सुधारणार आहेत ही लोक पुढे जाऊन वर्कफोर्स भाग होणार आहेत आपल्यासाठी जीडीपी डी कमावणार आहेत अर्थात आपण पण त्यातलाच पार्ट आहोत आपण काही म्हातारे नाही होत दिस कन्स्टिट्यूट थर्टी सेवन पर्सेंट ऑफ टोटल पॉप्युलेशन इन अ कंट्री म्हणजे जवळजवळ सदतीस टक्के इतकं प्रमाण देशातल्या मुलांचं आहे चिल्ड्रन आर आर्ग्युएबली मोस्ट वल्नरेबल सेक्शन ऑफ द सोसायटी इट्स आर्ग्यूड दॅट इन इंडिया चिल्ड्रन जनरली आर हायर हायली निग्लेक्टेड अँड एक्सपायर्ड अँड नॉट एक्सपायर्ड एक्सप्लॉटेड सो मला सांगा की असा uh, uh, प्रश्न आहे की uh, तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा असा विचार करता तेव्हा मुलांना सगळ्यात जास्त केअर दिली जाते बरोबर आपण आपल्या घरात बाळ असेल तर त्याला किती अटमोस्ट केअर देतो जास्तीत जास्त केअर जस्त कुठल्याही मोठ्या माणसापेक्षा मग असं का म्हटलं इथे इट इज आर्ग्युड दॅट इन इंडिया चिल्ड्रन जनरली आर हायली निग्लेक्टेड अँड एक्सप्लॉयड आणि असा, in असा विचार करा जर हे माझ्या रिसर्चचं टायटल असेल तर खाली दिलेल्या उदाहरणावरनं मी माझं रिसर्च प्रूव्ह करू शकेन की दॅट्स वाय वी कॅन से दॅट चिल्ड्रन इन इंडिया आर हायली निग्लेक्टेड अँड एक्सप्लॉय तुमच्या लक्षात येत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ओव्हरऑल काय म्हणू त्याला कल्पना द्यायचा प्रयत्न करते की रिसर्च कशा प्रकारे फ्रुटफुली प्रू करता येतो द लॅक ऑफ कपॅसिटी टू फाईट फॉर देमसेल्फ मेक्स देम मोर वीक स्वतःसाठी लढण्याची नसलेली क्षमता याच्यामुळे ते जास्त वीक होतात द कॉन्स्टिट्युशन रेकग्नायझेस चिल्ड्रन ऍज अ वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी अँड रेकग्नाईजेस देअर स्पेशल राईट्स सो म्हणूनच मुलांना वीकर सेक्शन म्हणून कन्सिडर केलं जातं समाजातले आणि त्यांचे राईट्स स्पेशली रेकग्नाइज केले जातात यात कॉन्स्टिट्युशनल राईट्स मध्ये आपण बघू शकतो की स्पेशल प्रोव्हिजन्स केलेल्या केल्या गेल्या आहेत आर्टिकल फिफ्टीन थ्री प्रमाणे इन अदर वर्ड्स द प्रोव्हिजन एनेबल्स द स्टेट टू मेक अफर्मेटिव्ह डिस्क्रिमिनेशन इन फेवर ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांना पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन देण्यासाठी त्यांच्यात चांगल्या प्रकारे गोष्टी देण्यासाठी त्यांना प्रोव्हिजन करण्यासाठी सरकार राज्य सरकारला किंवा कुठल्याही प्रकारच्या सरकारला केंद्र सरकारला राईट्स देण्यात आले आहेत द स्टेट shall सॉरी द स्टेट shall provide फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रन ऑफ द एज बिटवीन 16 टू सॉरी सिक्स टू 14 इयर्स दॅट इज right टू एज्युकेशन टू everyone right राईट टू एज्युकेशन वॉज in 2009 टू थाउजंड नाईन आणि त्याच्याही आधीपासून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सगळ्यांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देणं गरजेचंच होतं सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स्ट लेबर इज प्रोहिबिटेड कुठल्याही प्रकारे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे मुलांना फोर्सफुली या जागेवरून त्या जागी नेणं त्यांना कुठून तरी कुठे हलवणं हे प्रोहिबिट केलं गेलंय फोर्थली नो चिल्ड नो चाइल्ड बिलो द एज ऑफ फोर्टीन शाल बी एम्प्लॉईड इन एनी फॅक्टरी माइन ऑर अदर हॅझ ऑक्युपेशन चौदा वर्षाखालच्या कोणत्याही मुलाला फॅक्टरी माईन म्हणजे खाण आणि ऑक्युपेशन म्हणजे जे हेल्थला जे जगण्याला हेल्थ धोकादायक असू शकतं अशा प्रकारच्या कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये चौदा वर्षाखालच्या मुलाला काम करता येणार नाही काम देता येणार नाही कामाला ठेवता येणार नाही द स्टेट इज रिक्वायर्ड टू एन्श्युअर दॅट चिल्ड्रन ऑफ अ टेंडर एज आर नॉट अब्युज्ड अँड दॅट दे आर नॉट फोर्स्ड बाय द इकॉनॉमिक नेसेसिटी टू एंटर वोकेशन अनसुटेड टू देअर एज कुठल्याही प्रकारे त्यांच्या एजला अनसुटेड असेल सुटेबल नसेल अशा प्रकारच्या व्यवसायात कुठल्याही प्रकारे इकॉनॉमिक गरज जरी असली तरी त्यांना वाप तरी त्यांना जॉब करता येणार नाही आणि दे शुडेंट बी अब्युज छोट्याशा एजमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर अत्याचार झाला नाही पाहिजे the state is required to ensure that children are given opportunities and facilities to develop their uh, develop in a healthy manner and in conditions of a freedom and dignity and that childhood and youth are protect and their childhood and youth are protected against exploitation and moral as well as material abandonment म्हणजे सगळ्या प्रकारचं वेलबिंग पूर्ण साधन शुचिता ज्याला म्हणतो त्याच्या प्रकारे योग्य अशा गोष्टी ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी त्यांना हेल्दी जगण्यासाठी स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वतंत्र म्हणजे आईबाबांना सोडून नाही स्वतंत्र म्हणजे ना ना कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे जगताना त्यांना डिग्निटी म्हणजे स्वतःचा सन्मान जपता आला पाहिजे आणि त्यांचं बालपण आणि तारुण्य हे प्रोटेक्ट झालं पाहिजे कुठल्याही प्रॉब्लेम मधून मॉरली झालं पाहिजे आणि मटेरियल अबाँडमेंट मध्ये म्हणजे सगळ्याच प्रकारे विपुलते ते झालं पाहिजे ओके द स्टेट शाल एंडेवर टू प्रोटे प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटील दे कंप्लीट द एज ऑफ सिक्स इयर्स म्हणजे अंगणवाडी सारख्या सुविधा प्रोव्हाइड करण्यात आल्यात त्यासाठी अर्ली चाइल्डहुड साठी ओके इट शॅल बी द ड्यूटी ऑफ एवरी पेरेंट और गार्डियन टू प्रोवाइड अपॉर्चुनिटीज फॉर एज्युकेशन टू हिस चाइल्ड और वॉर्ड बिटवीन द एज सिक्स टू फोर्टीन इयर्स म्हणजे फक्त सरकारचीच जबाबदारी नाहीये सगळ्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याची सहा ते चौदा मधल्या मुलांना पण या वयातल्या मुलांना त्यांच्या पालकांनी किंवा गार्डियननी पूर्णपणे शिक्षण देणं सपोर्ट देणं ही त्यांचीही ड्युटी आहे अकॉर्डिंग टू आर्टिकल फिफ्टी वन क्लॉस के सो होपफुली तुम्हाला मी कॉन्स्टिट्युशनल राईट काय असतात ते समजावून सांगितलेत उद्यापासून आपण राईट टू राईट्स ऑफ अ चिल्ड्रन रेकॉग्नाइज बाय वेरियस लॉ म्हणजे लिगल राईट्स बघणार होत चिल्ड्रनचे सो बाय द टाइम मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता सो डू यू वॉन्ट टू गिव्ह इट्स आन्सर का नकार दिला असेल तिने पटपट बोला आपल्याकडे वे नाही आहे तिने नकाराचं कारण मित्रांनो असं सांगितलं की तुम्ही सगळे छान आहात तुम्हाला भरपूर पगार तुम्हाला भरपूर तुम्ही लिबरल आहात तुमच्या मते तुम्ही स्वातंत्र्य दिलंय पण मी इतकी वर्ष घरी वाढले मी माझ्या माझ्या शिक्षणावर जॉब मिळवला आता मी तो जॉब करतेय पण मग मला जॉबसाठी परवानगी देणारे दुसरे कोण हाऊ कॅन एनिबडी एल्स डिसाइड फॉर मी इतर कुणी माझ्यासाठी कसा डिसिजन घेऊ शकतं माझे डिसिजन्स मी पूर्णपणे विचार करून आणि ही मुलगी खूप मोठ्या वयाचे ओके तुम्ही जर आता आई बाबांकडे गेलात मी माझ्या वयाचा डिसिजन घेतला कॉलेज सोडते असं म्हणलात ते बरोबर नाहीये हा करिअर ओरिएंटेड डिसिजन उशिराच आहे सो so, रिमेंबर प्रत्येकाला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि तो योग्य प्रकारे विचारपूर्वक वापरला पाहिजे बाय बीट